नवम पाठ धेनू व्याघ्र पलायने हा पाठ अभ्यासणार आहे. धेनू व्याघ्र पलायने अर्थ आहे त्याच्या गायीपासून वाघ पळतो. जरा आश्चर्य वाटतं आपल्याला, गायीला पाहून वाघ पळतो. वास्तविक बघितलं तर गाय हा पाळीव प्राणी आणि वाघ हा हिंस्र प्राणी. मग गायीपासून वाघ पळतो हे कसं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक समस्या आहे आणि संस्कृत साहित्य आहे. समस्या कृती हा काव्य विभाग आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये या समस्या कृतीला अतिशय महत्व दिलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल, समस्या कृती म्हणजे काय? तर समस्या कृती म्हणजे समस्या कृतीचे चार चरण दिलेले असतात. त्यामध्ये फक्त एक चरण आपल्याला दिलेलं असतं आणि वरची तीन चरण सोडवायची असतात. मग आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर राजा भोज हे संस्कृत साहित्यातले विद्वान कवी राजा. त्यांनी आपल्या दरबारामध्ये एकदा विद्वान पंडितांसमोर एक समस्या दिलेली होती, उद्घोषित केलेली होती. की ती समस्या कोणती दिलेली होती? तर फळ्यावर समोर लिहिलेली आहे. समस्येचं एक चरण त्यांनी दिलेलं होतं फक्त, ठम ठम ठर ठम ठम ठर ठर ठम ठर ठम ठा. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल? हा ठटठम काहीतरी आवाज आहे असं आपल्या फक्त लक्षात येते. पण विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या ओळीवरून पहिले तीन चरण राजदरबारामध्ये बसलेल्या कवींना सोडवायचे. कवींनी पुष्कळ प्रयत्न केले, रामायण महाभारताचे दाखले दिले आणि अनेक उदाहरणे देऊन विद्वान पंडितांनी ती समस्या उकल केलेली आहे. आणि ती समस्या उकल करताना वेगवेगळे दाखले देऊन उकल केलेली आहे आणि अशा प्रकारे ती समस्या उकल झालेली आहे. रामाभिषेके जनमहारंत्या हस्तात् श्रुतो हेम भजो युवत्यः सोपान मार्गेण करोति शब्दम् ठम ठम ठर ठम ठम ठर ठर ठम ठर ठम ठा. अशा प्रकारे ही समस्येची उकल केलेली आहे. आणि या समस्येचा अर्थ काय होते? रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीच्या हातातून सुवर्ण कडा जिन्यावरून गडबडत खाली पडला आणि त्याचा आवाज ठटठम 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 असा आला आहे. बघा, ठटठम या फक्त एक चरण दिलेलं होतं, त्याच्यावरून ही तीन चरण विद्वान पंडितांनी सोडवलेली आहे. पठ्यांशाचं नावच आहे धेनूर व्याघ्र पलायने आणि हा पठ्यांश चिमणरावांच्या पुस्तकात, विनोदी पुस्तकातलं चिमणरावांचं चराड, याच्यातून ही कथा कॅप्टन स्काउट मास्टर चिमणराव या कथेचा संस्कृत अनुवाद केलेला आहे आणि तीच कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्वतः कॅप्टन चिमणराव वाघाचं पात्र साकार करता आहे आणि खऱ्या खुऱ्या गायीपासून चिमणराव कसे पलायन करता आहे तो स्पष्टीकरणाचा भाग या ठिकाणी आलेला आहे आणि ते आपण याच्यात बघणार आहोत. धन्यवाद.